कर्नाटकात नेतृत्व बदलावाचे संकट अजून सुटलेले दिसत नाही। राज्यात मुख्यमंत्री बदलावाच्या चर्चेने दिवसेंदिवस नवीन वळण घेतले आहे। दरम्यान विरोधी पक्षाकडून नेतृत्व बदलावर सही संग्रह देखील केली होती। यानंतर हायकमांड सांगितल्यास मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितलेल्या विधान चर्चेला कारणीभूत झाले आहे। तथापि कोणत्याही कारणासव कर्नाटक मुख्यमंत्री बदलले जाणार नसल्याचे हायकमांडने संदेश पाठविला आहे। इतके होऊनही कर्नाटकात नेतृत्व बदलावाच्या अफवा होत आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्य भाजप आमदारांसोबत कर्नाटक भाजप पालकमंत्री अरुण सिंग बैठक घेणार असल्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री नेतृत्व बदलाव विचारावर विरोधी गट आणि अरुण सिंग भिडले आहेत। नेतृत्व बदलाव मुद्दा सोडविण्यास भाजप कोर कमिटीसोबत मंत्र्यांची सभा बोलविलेले राज्य पालकमंत्री अरुण सिंग यांनी आमदार पक्षाची सभा बोलवावी म्हणून काही जण दबाव घालत आहेत। अशा प्रकारे विद्रोहांच्या आग्रहावरून आमदारांची सभा घेण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे।